नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबई महापालिकेचा 2017 अर्थसंकल्प सादर. गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात कमालीची तूट. विकास कामांना लागणार कात्री. 1 जुलै पासून देशभरात GST लागू. लोकसभेत आवाजी मंजुरी. आता प्रतीक्षा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची. मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटा. जगभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद राज्यातील रायगड भिरा येते. सिम कार्ड साठी आधार कार्ड सक्तीचं. केंद्रीय दूरसंचार विभागाचे निर्देश. विक्रेत्यांकडून निर्णयाचं स्वागत. आणि पुण्यात स्वाइन फ्लूचं थैमान. मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याच्या प्रशासनाच्या सूचना. तुम्हाला जर आता नवं सिम कार्ड विकत घ्यायचं असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. कारण दूरसंचार विभागानं मोबाईल कंपन्यांना EKYC करण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयाचं स्वागत मोबाईल कंपन्या करत असल्या जरी त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्या कस्टमर्सना आता खूप मोठा संकटाचा सामना करावा लागणार आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबरच चौथी मूलभूत गरज म्हणजे आता मोबाईल झाले. मोबाईलसाठी आवश्यक असतं ते सिम कार्ड. आणि सिम कार्ड मिळवणं आता थोडंसं कठीण झालंय. कारण केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सर्व मोबाईल कंपन्यांना ग्राहकांच्या EKYC चे निर्देश दिले. या निर्देशानुसार आधार कार्डची माहिती कंपनीकडे जमा करणं सक्तीचं झालंय. या निर्णयाचे दुकानधारकांनी स्वागत केलंय. कारण कोणत्याही व्यक्तीनं मोबाईलच्या वापरानं गैरकृत्य केलं तर त्याची संपूर्ण माहिती आधार कार्डद्वारे मिळू शकते आणि गैरकृत्यांना आळा बसेल. आधार कार्ड का जो डिसिजन गवर्नमेंट ने लिया है बहुत ही सही डिसिजन लिया है. जो KYC थम का ये अभी चालू कर दिया है, जगह पे ही चालू हो जाता है. जैसे आधार नंबर डालते हैं तो उसी तरीके से वो चालू हो जाता है. और मतलब बहुत ही अच्छा है, उससे कस्टमर को भी तकलीफ नहीं होती है और तुरंत लाइन भी चालू हो जाता है और कोई भी डॉक्यूमेंट्स तुरंत हमको उसको सर्च करने के लिए भी आसान होता है. आउट ऑफ स्टेशन से आए हुए रहते हैं उनको इतनी दिक्कत होती है कि उनको एक तो आउट ऑफ स्टेशन होते हैं वो यहाँ मुंबई में आते ही बराबर उनको नया नंबर चाहिए होता है और नया नंबर चाहिए तो उनको नहीं मिल पाता है क्योंकि उनके पास दस्तावेज प्रॉपर नहीं होते हैं. और जो आधार कार्ड अगर होते हैं तो चलो उस पर उनको मुंबई का रहना चाहिए. इस वजह से जो है उनको मतलब बहुत दिक्कतों का सामना करना पड़ता है. तो लोग मतलब जिनको आज के डेट में नया कंपनियों का बहुत सारे नए नए ऑफर आते रहते हैं उन लोग लेना चाहते हैं तो और लेने के लिए उनको बहुत आसानी से मिल जाता है क्योंकि उनके पास आधार कार्ड होता है. और कंपनियों ने बहुत अच्छा निकाला है, जो लेने वाला यूज़र है उसको खुद आसानी से मिल जाता है क्योंकि उसके पास आधार कार्ड होता है. आधार कार्ड से वो अपना अंगूठा लगाता है और उसको तुरंत लाइन चालू हो जाता है जिससे बहुत फ़ायदा होता है. उनका पेपर वर्क कम हो गया है. विविध मोबाईल कंपन्यांनी स्वस्त दरात सिम कार्डची सेवा उपलब्ध केली. मात्र दूरसंचार विभागाच्या या निर्देशाने त्यांना आता EKYC मुळे ग्राहकांच्या आधार कार्डची माहिती अंतर्भूत करणं गरजेचं आहे. या निर्णयाचे स्वागत ग्राहकांनीही केले असले तरी ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना सिम कार्ड मिळवण्यासाठी मोठं दिव्य करावं लागणार आहे. कार्डचा डिसिजन गव्हर्नमेंटने जी घेतली आहे ती एकदम योग्य डिसिजन आहे. कारण ते कोणी मिसिंग वगैरे झालं तर ते त्या नंबरवरनं आपण म्हणजे हे करू शकतो. तर हे डिसिजन एकदम योग्य आहे आणि मला माझ्या मनापासून असं एकदम चांगलं वाटतं. और आधार कार्ड से बहुत सारे क्राइम्स बचेंगे होने के लिए. और जो पारदर्शी लोग हैं जो परदेश से आए हुए हैं दूसरे स्टेट से हैं और जिनके पास आधार कार्ड नहीं है उनको दिक्कत हो सकती है, उसके लिए गवर्नमेंट कुछ ना कुछ करना चाहिए. केंद्रीय दूरसंचार विभागानं गुन्हे रोखण्याकरिता व ग्राहकांना झटपट सेवा मिळण्याकरिता EKYC चे निर्देश दिले. या निर्देशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यात यश मिळेल असे मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी म्हटलंय. जे आधार कार्डचं डिसिजन आहे ना ते खूप चांगलं आहे कारण की त्याच्यात ना बायोमेट्रिक आहे. जे पण कस्टमर येतात त्यांची जी डिटेल्स आहे ती बायोमेट्रिक आमच्या सिस्टममध्ये कॅप्चर केली जाते. सेकंड थिंग, त्याच्यात कुठलं फ्रॉड होणार नाही. इथून पुढे जर काही क्राईम झालं, मोस्ट ऑफ क्राईम इंडियामध्ये जे होतात ना ते सिम कार्ड वगैरे या छोट्या थ्रूनी होतात. आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंग जी इथून होते म्हणजे जर तुमचा पाया भक्कम असेल ना तर पुढे पण त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही. तर कस्टमरकडे आधार कार्ड नाही आहे तर दुसरे ऑप्शन्स आहेत. जर त्याला आधार डॉक्युमेंटची गरजच आहे, कार्ड कुणाला इम्पॉर्टंट असतं, तर त्याच्यासाठी आधार कार्ड इलेक्शन ID किंवा पॅन कार्ड किंवा इतर काही सबमिट डॉक्युमेंट देऊन ते मिळू शकतात. कॅमेरामॅन मसूद अहमेदसह कल्याणी बापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.